शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल 28 फेब्रुवारीला ट्विट करत खेळ आता सुरू झाला असल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणा कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करत आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दिल्याचं म्हटलं होतं. त्यावर आज संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले, लोकांना हाताशी पकडून सिंडिकेट चालवले जात आहे, ज्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो. त्याची माहिती संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे. यापुढेही अशा प्रकारची माहिती मी पंतप्रधान कार्यालयाला देणार आहे. 2-5 लोकांना हाताशी पकडून कशा पद्धतीनं एक वेगळं सिंडिकेट चालवत आहेत, ज्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो, त्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाला पोचवणं हे संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे. आणि यापुढे वारंवार अशा प्रकारची माहिती मी प्रधानमंत्री कार्यालयाला देत जाईन आणि त्यानंतर मुंबईत येऊन त्या संदर्भात देशाला ही माहिती समजावी. पत्रकार परिषद घेईन. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले होते काही महाविकास आघाडीच्या नेत्यांची, त्याच्यामध्ये शिवसेनेचे देखील नेते आहेत ना. आमच्या सगळ्यांचेच फोन टॅप केले, कोणाच्या आदेशाने केले टॅप, काय सूचना होत्या त्यांना, त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत, केंद्रात नाहीत.